विश्वजीवांचे वर्गीकरण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवर एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या सर्वात जास्त आहे. तर सूक्ष्मजीव म्हणजे अतिशय सूक्ष्म सजीव जे डोळ्यांना दिसू शकत नाही, यांच्या निरीक्षणासाठी सूक्ष्मदर्शीचा वापर करावा लागतो. आणि सूक्ष्मजीव हे हवा, पाणी, जमीन, माती अशा सर्वत्र ठिकाणी आढळतात. अशा प्रचंड संख्येने असणाऱ्या सूक्ष्मजीवांचे दोन गट केलेले आहेत. तर या ठिकाणी सूक्ष्मजीव दोन गटामध्ये विभागलेले आहेत, आधिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी. आधिकेंद्रकीमध्ये सर्व जीवाणूंचा समावेश होतो. दृश्य केंद्रकीमध्ये तीन गट आहे, त्यामध्ये आधिजीव, यामध्ये एक पेशीय सजीव जसे की अमिबा, पॅरासिम, युग्लेना यासारख्या सजीवांचा समावेश होतो. तिसरा गट आहे कवके, यामध्ये बुरशीसारख्या सजीवांचा समावेश होतो. चौथा गट आहे शैवाले व पाचवा स्वतंत्र गट आहे विषाणू. तर अशा पद्धतीने सूक्ष्मजीवांचे पाच गट केलेले आहेत, एक जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाले व विषाणू. आता सूक्ष्मजीवांचा आकार हा अतिशय लहान असल्यामुळे त्यांना मोजण्यासाठी एक विशिष्ट असं प्रमाण ठरवलेलं आहे. ते प्रमाण असे 1 मीटर बरोबर 10^6 मायक्रोमीटर व 1 मीटर बरोबर 10^9 नॅनोमीटर. तर आजच्या तासाला आपण सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण पाहिले. धन्यवाद.